भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदासंदर्भात एकवीस जुलै रोजी केलेल्या विधानाचा वाद काही केल्या क्षमत नाही आहे आधी शरद पवारांनी या प्रकरणावरून चिपटा काढला त्यानंतर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्र्यांनी शिंदे फडणवीस सरकारला घेरण्याची तयारी केली आहे त्यामुळे चंद्रकांत पाटलांच्या मनावर दगड असल्याच्या विधानानंतर दगडाचं राजकीय कवित्व सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय नेमकं चंद्रकांत पाटील काय म्हणाले आणि त्यावर काय प्रतिक्रिया उमटत आहेत जाणून घेऊयात अक्षरशः मनावर दगड ठेवून आपण सगळ्यांनी आणि प्रामुख्याने मान्य देवेंद्रजींनी आपल्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय केला की के महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते दुःख झालं आपल्याला परंतु ते दुःख पसवून आपण सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा आनंदाने हे सगळं हा सगळा गाडा चालवण्यासाठी पुढे गेला पाहिजे देवेंद्रजींना स्वर्गीय वसंतराव नायकांनंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी हे सगळे सुटरू पुटरू देत ना वर्ष सहा महिने केंद्राने बोलवले की घरी अशांच्या पार्श्वभूमीवर ज्या देशाचं स्वप्न पाहतात हे होणार ते होणार अशांच्या पार्श्वभूमीवर सलग पाच वर्ष देवेंद्रजींनी यशस्वीपणे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर आपण कल्पना करा की त्यांना देश या महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री ही जबाबदारी घ्यावी लागली कशावर दगड ठेवला ते त्यांचं त्यांनाच माहिती फक्त मी आज त्या विषयावर जास्त बोलत नाही त्याच्याबद्दल थोडे दिवस होऊ द्या किंवा सभागृहात सांगतो कुठं दगड ठेवला आणि कुठं दोंडा ठेवला आज तुम्हाला जे सांगतात ना आम्ही शिवसैनिक मुख्यमंत्री केला की नाही मग आता तुम्हाला काय अडचण आहे मग हेच मी बोंबलून सांगत होतो अडीच वर्षापूर्वी हे ठरले हे तेव्हा जर का, हो का केलं असत तर सन्मानाने झालं असत आणि मनावरती दगड ठेवून आज जे करायला लागलेलं आहे त्या कोणत्या तरी भाजपाच्या एका दगडाला शेंदूर लागला असताना पाच वर्षात अडीच वर्षासाठी मग आज तुमच्या मनावरती एवढा दगड पडलेला आहे मग तेव्हा काने नाही सांगितलं हेच आमचं ठरलं होतं तेव्हा का नाही केलं